हरी ओम श्रीराम अंबज्ञ मी कविता विरा विजयसिंह गायकवाड कराड उपासना केंद्र 2013 एप्रिल महिन्यात बापूंचा सांगली दौरा झाला त्यामध्ये बापूंचं खूप छान दर्शन झालं आणि आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं बघा 2012-13 ह्या वेळी माझं आत्मबल झालं जॉब नव्हता काही नव्हतं माझ्याजवळ आणि 2013 तिथेच ज्या कॉलेजमध्ये मी जॉब करत होते तिथे वॅकन्सी निघाली आणि मी पुन्हा तिथे इंटरव्ह्यू वगैरे दिला माझं सिलेक्शन झालं ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं इंटरव्ह्यू झाला त्यावेळी ती पोस्ट जी होती ती फुल टाईम नाही असे सगळे म्हणायचे त्या पोस्टचं काही भवितव्यच नाही मॅडम तुम्ही जॉब सोडा काही उपयोग नाही आहे तुम्ही करताय ना त्याचा काहीच उपयोग नाही मग कधी कधी मला असं वाटायचं की मी काय करते काय होणार आहे हे फ्रस्ट्रेट व्हायचे मी आणि मग मी दादांना भेटायला गेले गुरुक्षेत्रमला दादानी तेव्हा मला सांगितलं की अजिबात मागे वळायचं नाही तुझं काम निश्चितपणे होणार आहे 100% होणार आहे बापूंवर विश्वास ठेव आणि तुला अडचणी मात्र खूप येणार आहेत अडचणी खूप आल्या एक वेळ अशी आली की मला असं वाटायचं की सोडावं की काय अशी वेळ यायची 2013 हा जो प्रवास सुरू होता अगदी जी पोस्ट म्हणजे होऊच शकत नाही त्या पोस्टचं काय ते कामच होऊ शकत नाही असा जो प्रवास माझा सुरू झालेला होता आज मी त्या ठिकाणी परमनंट झालेली आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ